तर उद्या वट पौर्णिमा होती आणि मला वट पौर्णिमेचं सामान घ्यायचं होतं, फळं वगैरे लागतात तर तेच मी घ्यायला आले होते मार्केटमध्ये. तर इथे मला करवंद आणि जांभूळ दिसले होते, तर मी करवंद आणि जांभूळ घेतले, 5-5 रुपयाचे घेतले. आणि त्यानंतर लवट्टीचं सामान लागतं ते देखील मी घेतलं. आणि ते फ्रूट्स वगैरे दिसत असेल तुम्हाला, ते फ्रूट्स वगैरे पण 5 प्रकारचे लागतात, ते पण मी घेतले. आणि काही काही सामान मला भेटलं नाही म्हणून मी पुन्हा दुसऱ्या दुकानात गेले, कारण का गर्दी एवढी होती आणि मी लेट गेले होते, त्याच्यामुळे मला अर्धं सामान भेटलं नाही. तर ह्या दुकानामध्ये मला ऑलमोस्ट सगळी सामानं भेटली, काळे मणी पुन्हा, ते मला कापूर हवे होते आणि कापूस हवा होता, तर इथे मला भेटलं ते. हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? हर्षद ऑल टाइम ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गाईज, आज आहे वट पौर्णिमा आणि वट पौर्णिमा कशी साजरी करणार आहे मी आज ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि सर्वप्रथम मी साडी वगैरे घातलेली आहे आणि मला माझा मेकअप ऑलमोस्ट थोडा डन झालेला आहे, थोडासाच बाकी आहे. आणि बाबू पिल्लूची पण इथे तयारी झालेली आहे आणि आता थोड्या वेळातच आम्ही निघणार आहे. आणि ते सगळं आम्ही पूजेचं सगळं सामान इथे तयारी करून ठेवलेलं आहे, बघू शकता. मी तुम्हाला मंदिरात गेल्यावर सगळं दाखवेलच, सगळं मी प्रॉपर तुम्हाला मंदिरात गेल्यावर मी दाखवेल मी कशी पूजा करते ग, आणि आम्ही कुठल्या मंदिरात ते पण तुम्हाला सांगेल मी. सोबतच खूप मजा मस्ती करणार आहे आम्ही आज, आणि सगळे कारण स्पेशल आम्ही चौघजून पण चाललेलं आहे पूजा करायला. पिल्लूचे पप्पा, पिल्लू, बाबू, आम्ही सगळेजण चाललोय. तर स्टे ट्यून राहा ब्लॉगमध्ये. तर आता मी थोडंसं मेकअप राहिले तो मी करून घेते आणि पूर्ण रेडी झाल्यावर मग तुम्हाला भेटते. तर फायनली मी रेडी झाली आहे आणि आता आम्ही जस्ट निघणार आहे. इकडे पिल्लू आहे, इथे बाबू. बाबू हाय करा बाळ. आणि दोघं पण आज ब्ल्यू ब्ल्यू झालेत ना. ठीक आहे, तर चला आता आम्ही निघतोय. आणि माझा मेकअप बघा कसा मी केलेला आहे, खूप घाईघाईमध्ये गेला कारण का ऑलरेडी लेट झाला, कारण का घरातली सगळी कामं वगैरे केली आणि मग आम्ही निघाले. तर फायनली आता माझी तयारी झालेली आहे, सगळं मेकअप वगैरे करू आणि सगळं पूजेचं सामान वगैरे सगळं पिशवीमध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि आता आम्ही निघतो वडाची पूजा करायला. पिल्लू ये इकडे, पिल्लू बाबू ये. दोघांना सगळं दोघांना मॅचिंग आज झाले दोघांनी. आणि फर्स्ट टाइम मी एकटीच चालली आहे, म्हणजे दरवेळेस आई सोबत असायच्या, ह्या वेळेस एकटीच चालली आई गावाला आहे. तर बघून बघून पूजा करेल, माहिती तशी मला पूजा, पण सगळं व्यवस्थित करावं लागेल ना, त्यामुळे लेडीचं वगैरे असं बघून बघून करेल. आणि ते ऑलमोस्ट लेडीज सगळे असं मराठीच असतात. चला आपण जाऊया, चला. वटपौर्णिमा म्हणजे काय? तर वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुषी असल्याने त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल व आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल, अशा श्रद्धेनं सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात, म्हणून या तिथीला वटपौर्णिमा असे म्हणतात. ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर येणारा पहिलाच सण म्हणजे वटपौर्णिमा. महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अगदीच खास असतो, अनेक ठिकाणी हा सण साजरा करण्यात येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा यंदा कधी आहे, तारीख, वार, पौर्णिमा तिथीची सुरुवात, समाप्ती, त्याचबरोबर उपवास कसा करावा, वटपौर्णिमेचे महत्त्व, अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्री व्रत पाळले जाते. यंदा वटपौर्णिमेचा सण शनिवार दिनांक 3 जून 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये यावेळी 3 जून रोजी येणाऱ्या ज्येष्ठ पौर्णिमेला हे व्रत केले जाणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी वटसावित्री व्रताचा शुभ मुहूर्त 3 जून 2023 रोजी सकाळी 11:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:11 असेल. तथापि उदयतिथीनुसार हे व्रत 3 जून रोजीच पाळणे योग्य ठरेल. म्हणजे पौर्णिमेची सुरुवात 3 तारखेला सकाळी 11:17 सुरू होईल आणि 4 तारखेला सकाळी 9:11 असेल. तर या काळामध्ये तुम्हाला वडाची पूजा करता येईल. तसेच देशाच्या इतर सर्व भागात वटसावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला केली जाते, पण पंचांगानुसार महाराष्ट्रामध्ये 3 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे. सनातन धर्मात अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळतात.
या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जल उपवास केला जातो। हे त्रिरात्री व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून सुरू होते, पण 3 दिवस उपास करणे शक्य नसेल तर स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी मात्र उपवास करतात। या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते। आता बऱ्याच ठिकाणी स्त्रिया पौर्णिमे दिवशी दिवसभर उपवास करतात, पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की वडाची पूजा होईपर्यंतच सकाळपासून उपवास ठेवला जातो आणि वडाची पूजा केल्यानंतर मग हा उपवास सोडला जातो। आमच्याकडे ही अगदी तशीच पद्धत आहे, वडाची पूजा होईपर्यंतच आम्ही उपवास करतो आणि त्यानंतर सोडतो। तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। वटपौर्णिमेचे महत्त्व। पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटसावित्रीचे व्रत ठेवते। धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात। वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले। याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळते। वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत। वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात, यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे। त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं। मनातील इच्छा पूर्ण होतात। संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते। या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली। थोडक्यात म्हणायचं तर पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात, वटवृक्षाची पूजा करतात, एकमेकींना वाण देतात, नंतर सावित्रीची कथा ऐकतात, पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात, वडाची पूजा केल्यानंतर 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करतात। हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींपासून सुटका मिळते आणि हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे आणि यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो। तर अशा प्रकारे सर्व स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात। तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला नक्की सांगा। मी आज तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल थोडीशी माहिती सांगितली, नक्कीच तुम्हाला आवडली असेल ना। माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाबू पिल्लूला खूप गरम झालं होतं आणि चिडचिड करत होते, त्याच्यामुळे त्यांना कोल्ड्रिंक दिलं आम्ही आणि ते छान मस्त मजा मारत कोल्ड्रिंकचा आनंद घेत होते। घरी आले आणि घरी आल्यावरती मी आधी पहिली साडी काढली, सॉरी, कारण का साडीमध्ये खूप मला गरम झालं होतं आणि अक्षरशः पूर्ण घामाच्या धारा लागल्या होत्या आणि मला खूप इरिटेट झालेलं, म्हणून मी घरी आल्यावर पहिली साडी चेंज केली, फ्रेश झाले आणि म्हटलं ह्यांना वाण देवे, कारण मला उपवास सोडायचा आहे ना, म्हटलं मिश्रांना वाण देवे आणि मग उपवास सोडूया। या आशीर्वाद द्या।
तर पूजा कशी झाली सांगा, पूजा कशी झाली? पूजा एकदम मस्त झाली, छान झाली पूजा. आणि थोडी ना म्हणजे तिथे गर्दी वगैरे होती आणि नवीन नवीन जोडपे जे लग्न झाले नुकतेच तर त्यांनी देखील त्यांच्याकडून भटजींनी पण पूजा करून घेतली. मी माझं फक्त लास्टा मी थोडं मिस झालं ते, मग माझी पूजा झाली तशी, पण खूप सुंदर पूजा झाली आणि तिथे आमचे यांचे फ्रेंड पण भेटले होते भावेश. हा ते फ्रेंड पण भेटले होते त्यांच्या मिसेसला पण हळदी कुंकू. पहिलंच वर्ष होतं त्यांचं, पहिलं वर्ष होतं. मला तिथे लेडीज म्हणतात ये पहिलं नवीनच लग्न झालेलं ये ते बोलली ना ते किती वय पहिलं एक वर्ष झालं म्हटलं नाही दोन वर्ष. अच्छा ये कळलं काय सांगायचं की म्हणजे दोन मुलं पाहायला लागणार 8 वर्ष झालीत, 8 10 बाकी राहिले फक्त 2 वर्ष राहिलेत हो ना. चला आता जेवण घे.